नमस्कार, अक्षदाज रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण गव्हाची खीर कशी बनवायची ते बघतोय। त्यासाठी इथे मी खपली गहू एक वाटी घेतलाय, त्यामध्ये एक 2 चमचे पाणी घालायचंय। तो फक्त आपल्याला ओलसर करून घ्यायचंय, खूप पाणी नाही घालायचं। आणि हे पाणी सगळ्या गव्हाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे बघा, अशा पद्धतीने आपल्याला ते पाणी सगळ्या गव्हाला लावून घ्यायचंय। आता हा गहू आहे तो आपल्याला मिक्सरमध्ये जाडसर वाटून घ्यायचंय, खूप बारीक नाही करायचा। हे अशा पद्धतीने मी मिक्सरला वाटून घेतला आहे, अशा जाडसर पद्धतीने आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचंय। आता यामध्ये काही कसपट वगैरे असतात, त्यामुळे हे एका सुपात घालून आपल्याला हे पाकडून घ्यायचंय। हा पाकडलेला जो गहू आहे तो एका बाउल मध्ये काढून घेतेय मी। आता यामध्ये पाणी घालून हा स्वच्छ धुवून घ्यायचंय आणि त्यातलं पाणी काढून टाकायचंय। पाणी काढून टाकल्यानंतर हा जो गहू आहे तो एका कुकरमध्ये घालायचा आहे। कुकरमध्ये घालून त्यामध्ये गूळ घालायचं आहे। इथे मी 1 वाटी गव्हाला 1.5 वाटी गूळ घेतलाय। आता यामध्ये ओल्या नारळाच्या मी चकत्या करून घेतल्या आहेत, त्या घालायच्या आहेत। ड्रायफ्रुट्स घालायचे आहेत आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर यामध्ये उकळलेलं पाणी घालायचंय। इथे मी 1 वाटी गव्हाला 2 वाट्या गरम पाणी घालतीये। ते घालून व्यवस्थित मिक्स करायचंय आणि आपल्याला मीडियम गॅसवर 3 ते 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत याच्या। इथे मी कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेतलेल्या आहेत, 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। आता गॅस बंद करते मी आणि कुकर थंड झाल्यानंतर त्याची वाफ काढून मग आपल्याला हे झाकण उघडायचंय। आपण बघूया आता आपला गहू कसा शिजलाय, आपली खीर कशी झाली आहे ते। गहू व्यवस्थित मऊ असा एकदम शिजलेला आहे, आपली जवळपास गव्हाची खीर तयार आहे। आता यामध्ये वेलची पावडर घालायची आपल्याला, जायफळ घालायचंय किसून आणि सगळ्यात शेवटी तूप घालायचंय यावरती। मस्त अशी गरमागरम आपली गव्हाची खीर तयार आहे। तुम्ही ही नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा कशी झाली आहे ते। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अजून अशाच छान छान रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। धन्यवाद।